रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी संभाजी आरमारने केली आहे. या संदर्भात संभाजी आरमारच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं. राज्यभरातील रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारनं कल्याणकारी मंडळाची घोषणा केली असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी श्रीकांत डांगे यांनी केली. बांधकाम कामगारांच्या ज्याप्रमाणे कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आणून शासनाने बांधकाम कामगारांच्या जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तशाच पद्धतीनं 12 ते 15 तास काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालणाऱ्या, समाजासाठी अडीअडचणीला धावून येणाऱ्या रिक्षा चालक बांधवांच्या कल्याणासाठी देखील कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. शासनाचा हा निर्णय अतिशय चांगला आहे, त्यामुळे रिक्षा चालकांच्या जीवनमान सुधारण्यासाठी मदत होणार आहे. मात्र शासनाने नुसतीच घोषणा केलेली आहे, घोषणाहून वर्षाचा कालावधी उलटला तरी अजूनही रिक्षा चालकांचं कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आलेलं नाही आहे. त्यामुळे संभाजी आरमारच्या माध्यमातून आम्ही आज शासनाकडे अशी मागणी करत आहोत की लवकरात लवकर हे रिक्षा चालकांचं कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आणा, कारण आज रिक्षा चालकांची परिस्थिती जर बघितली तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा असू द्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. कित्येक रिक्षा चालकांचे आर्थिक परिस्थितीअभावी लग्न देखील होत नाहीत, त्यामुळे शासनानं रिक्षा चालकांकरिता कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आणावं. त्या मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या हिताकरिता, म्हणजे त्यांच्या विवाहासाठी असू द्या, घर बांधकामासाठी असू द्या, त्यांच्या आरोग्यासाठी असू द्या, रिक्षा चालकांच्या पाल्यांकरिता शिक्षणासाठी असू द्या, अशा कल्याणकारी योजना राबवाव्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 60 वर्षानंतर रिक्षा चालकाला आरोग्याच्या गंभीर प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, त्याला रिक्षा चालवणं मुश्किलच होऊन जातं. त्यानंतर अक्षरशः उपासमारीचे जीवन काही रिक्षा चालक जगत आहेत, त्यामुळे 60 वर्षापुढील जे रिक्षा चालक बांधव आहेत त्यांना शासनानं पेन्शन योजना सुरू करावी अशी संभाजी आरमारची आग्रही मागणी आहे. त्याकरिता आज आम्ही निवेदन देणार आहोत आणि यानंतर टप्प्याटप्प्यानं आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन जोपर्यंत रिक्षा चालकांचं कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आणत नाही तोपर्यंत संभाजी आरमार रिक्षा चालक बांधवांसाठी लढत राहील. या प्रसंगी शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, संतोष कदम, संजय मस्के, संजय शिंदे, महादेव कोलते, योगेश जाधव यांची उपस्थिती होती.